पाहण्यासाठी सबस्क्राईब या रेड कलरच्या बटनला क्लिक करून बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतात. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर 2018-19 म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, यावर आपल्याला जर फ्रेशमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याचं, तर आपल्याला त्यासाठी कोणकोणती माहिती आवश्यक आहे व ते आपण कशी फिलअप करायची. आता या ठिकाणी बघा, मी ऑलरेडी माहिती फिलअप केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आपला स्टेट इथं म्हटलेलं आहे बघा, प्लीज सिलेक्ट द स्टेट टू विच यू बिलॉंग. त्यानंतर या ठिकाणी इथं दोन स्कीम येतात, स्कॉलरशिप स्कीम. तर या ठिकाणी आपल्याला इथं म्हटलेलं आहे बघा, 1 ते 10 शाळा असतील तर आपल्याला प्री मॅट्रिक, आणि त्यानंतर शाळा असतील तर आपण तिथं पोस्ट मॅट्रिक आपण घ्यावं लागतं आपल्याला. तर या ठिकाणी बघा, मी प्री मॅट्रिक असे सिलेक्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी मुलाचं नाव, त्यानंतर या ठिकाणी स्कॉलरशिप स्कीम असं आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं लागेल प्री मॅट्रिकसाठी. त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख, या ठिकाणी जेंडर, या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल आय डी, बँकेचा IFSC कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावा लागेल. आणि जेव्हा आपण IFSC कोड कन्फर्म करणार या विंडोमध्ये, तेव्हा बँकेचं जे नाव आहे ते ॲटोमॅटिकली आपल्याला या विंडोला इथं मिळणार. त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर, पुन्हा बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म विंडोमध्ये कन्फर्म करावा लागेल. आता त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला दोन्हीपैकी कुठलं तरी एक ऑप्शन आपल्याला चूज करून घ्यावं लागणार, आधार नंबर किंवा मग बँकेचा अकाउंट नंबर असेल. तर या ठिकाणी बघा, मी आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर या ठिकाणी एंटर करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपचा कोड दिसत आहे, तो कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकून या तिन्ही ठिकाणी आपल्याला राईट चेक करून आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करावं लागणार. आता या ठिकाणी बघा, एक नोट दिलेली आहे बघा, फर्स्ट टाइम लॉग इन कॅन डन आफ्टर एंटरिंग OTP, वन टाइम पासवर्ड सेन बाय NSP, व्हेरीफाय मोबाईल नंबर बिफोर सबमिट. म्हणजे सबमिशनच्या अगोदर आपल्याला, म्हणजे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरला एक OTP येणार, आणि तो मोबाईल तो आलेला OTP आपण जोपर्यंत व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपलं पुढचं लॉग इन होणार नाही. आता या ठिकाणी पूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या बटनावर मी आता क्लिक करतो बघा. बघा, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट ॲप्लिकेशन ID इथं जनरेट झालेला आहे, स्टुडंट रजिस्टर्ड सक्सेसफुली. आणि त्यानंतर इथं म्हटलेलं बघा, काइंडली नोट इट डाउनलोड फॉर फ्युचर रेफरन्स, दिस विल सर्व ॲज यू लॉग इन ID अँड पासवर्ड सेंट ॲट युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरला आता इथं म्हटल्याप्रमाणे दिस विल सर्व ॲज युअर लॉग इन ID अँड पासवर्ड सेंट ॲट युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरला जो पासवर्ड आहे, जो पासवर्ड आता आपल्याला लॉग इन करण्यासाठी इथं लागणार, तो पासवर्ड आपल्याला SMS द्वारे आपल्या मोबाईल नंबरला, त्याचा SMS नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर म्हणून आपल्या मोबाईल नंबरला मिळालेला असतो. आणि त्या SMS मध्ये पासवर्ड आणि आपला ॲप्लिकेशन ID. आता जनरली विद्यार्थ्याची जी जन्मतारीख असते, ती जन्मतारीखच आपला या लॉग इनचा आपला पासवर्ड असतो बघा. आता या ठिकाणी मी कंटिन्यू या बटनावर क्लिक करतो बघा. आता कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा जो ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे MH 2018 तो ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार. आता या ठिकाणी बघा, मी तो ID या ठिकाणी टाकून घेतो बघा. ओके, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड. आता पासवर्ड म्हणजे जी जन्मतारीख आहे, ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याची टाकून घ्यावं लागणार. आता या ठिकाणी बघा, त्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता या ठिकाणी बघा, प्लीज इंटर करेक्ट कॅपचा व्हॅल्यू, इथं कॅपचा व्हॅल्यू आपला रॉंग आलेला आहे,
पुन्हा आपण ओके नंतर आता या ठिकाणी बघा लॉग इन केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक OTP नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरद्वारे जाणार, NSP पोर्टलद्वारे जाणार. आता तो OTP या ठिकाणी पुन्हा आपल्याला एंटर करून घ्यावा लागणार आणि पुन्हा आपल्याला कन्फर्म OTP या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागणार. आता पुन्हा आपल्याला नवीन विंडो या ठिकाणी येणार, म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला पासवर्ड, नवीन पासवर्ड आपल्याला सेट करून घ्यावा लागणार. आता पासवर्ड कशा फॉर्मॅटमध्ये असावा या ठिकाणी बघा, शुड बी मिनिमम 8 कॅरेक्टर्स, म्हणजे कमीत कमी 8 अंक लांब तो असावा. ॲटलिस्ट 1 अल्फाबेट, एक अल्फाबेट त्यामध्ये असावं. ॲटलिस्ट 1 न्यूमरिक व्हॅल्यू, एक नंबर त्यामध्ये, डिजिट त्यामध्ये असावा. ॲटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर, एक स्पेशल कॅरेक्टरसुद्धा त्यामध्ये असावं. आता या ठिकाणी बघा मी नवीन पासवर्ड पासवर्ड या ठिकाणी मी तयार करून सबमिट या बटनावर मी या ठिकाणी आता क्लिक करतो. बघा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर विद्यार्थ्याची माहिती आता आपल्याला इथं फिलअप करण्यासाठी इथं ऍप्लिकेशन फॉर्मवर जेव्हा आपण क्लिक करणार त्या ठिकाणी आता आपल्यासमोर पुन्हा समोरील फॉर्म ओपन होणार. आता या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन व्हेरीफाईड बाय स्कूल इन्स्टिट्यूट कॉलेज. आता इथं स्टेटस आपल्याला बघायला मिळणार बघा त्या फॉर्मचा, ॲप्लिकंट्स आधार व्हेरीफाईड. आता इथं बघा आधार कार्ड व्हेरीफाईड झाल्याचं इथं राईट चेक इथं मिळालेलं आहे आपल्याला. आणि ॲप्लिकंट्स बँक अकाउंट डिटेल व्हॅलिडेटेड, आता या ठिकाणी अवेटेड म्हटलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी व्हेरिफिकेशन मिळत नाही. आता इथं व्हेरिफिकेशन मिळालेलं आहे बघा UIDAI डिपार्टमेंटमार्फत आधार कार्डचं, तर आपल्याला इथं राईट चेक आलेलं आहे. आता यानंतर बघा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. आता ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी आता जी माहिती आपण रजिस्ट्रेशन करताना फिलअप केलेली आहे ती पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी म्हणजे एडिट करता येणार नाही, परंतु जी माहिती आता आपल्याला आता फिलअप करायची आहे बघा ती माहिती म्हणजे सर्वात अगोदर त्याची कॅटेगरी, त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यावी लागणार. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावं लागणार. आता या ठिकाणी बघा आईचं नाव, बघा या ठिकाणी आईचं नाव आपल्याला, त्यानंतर या ठिकाणी इन्कम, त्यानंतर डे स्कॉलर आणि हॉस्टेलर, त्या ठिकाणी आपल्याला डे स्कॉलर ठेवावं लागणार. त्यानंतर सिलेक्ट युअर इन्स्टिट्यूट, आता या ठिकाणाहून आपल्याला इन्स्टिट्यूट आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागणार. आता यावर आपल्याला क्लिक करावं लागणार बघा सिलेक्ट युअर इन्स्टिट्यूट, यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूशन स्टेट, आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र, त्यानंतर डिस्ट्रिक्ट औरंगाबाद, गेट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशन लिस्ट, आता बघा या ठिकाणी इन्स्टिट्यूशन लिस्ट आपल्याला या ठिकाणी इथं अशा पद्धतीने ओपन होणार. इथं बघा आता लोडिंग, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामधील सर्व इन्स्टिट्यूटची लिस्ट आपल्याला या ठिकाणी इथं या ठिकाणी आता ओपन झालेली दिसून येणार. बघा या ठिकाणी इन्स्टिट्यूशन लिस्ट ओपन झालेली आहे. आता सर्च कर, जर आपल्याला सर्च करायचं असेल पर्टिक्युलर आपलं इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्या शाळेमध्ये या विद्यार्थ्याचं ॲडमिशन आहे ते, तर त्या विद्यार्थ्याला इथं शाळेचा UDAS कोड टाकून सुद्धा ती शाळा सर्च करून घेता येईल. आता या ठिकाणी बघा शाळेचं नाव या ठिकाणी इथं आलेलं आहे UHS आमठाणा. आणि दुसरी मेथड बघा, जर या ठिकाणाहून तुम्हाला सिलेक्ट करायचं नसेल तर तुम्हाला जर UDAS कोड माहिती असेल शाळेचा
तर या ठिकाणून आपल्याला यू डॅश कोड टाकून सुद्धा आपल्याला गेट इन्स्टिट्यूट बेस्ड ऑन एंटर्ड, आता हा जो कोड टाकलेला आहे आपण त्या कोडनुसार आपल्याला इथं इन्स्टिट्यूट सर्च करता येईल. बघा यू डॅश कोडच्या आधारे सुद्धा आपल्याला ओके बघा इथं इन्स्टिट्यूट मिळालेले आहे. आता त्यानंतर आपल्याला सिलेक्ट या बटनावर क्लिक करावं लागणार. बघा इथं इन्स्टिट्यूट इथे आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी प्रेझेंट क्लास कोर्स, तर हा जो विद्यार्थी आहे आता सध्या 8व्या वर्गामध्ये आहे. त्यानंतर प्रेझेंट क्लास स्टार्ट डेट, या ठिकाणी आपण आता शाळा चालू झाल्याची दिनांक म्हणजे 15 जून या ठिकाणी मी इथं त्यानंतर या ठिकाणी रेग्युलर फुल टाइम लास्ट एक्झामिनेशन फास्ट 7th इथं वर्ग ऑटोमॅटिकली आलेला आहे. प्रिव्हियस पासिंग इयरमध्ये आपल्याला 2017 असं आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावं लागणार. त्यानंतर प्रिव्हियस क्लास पर्सेंटेज, तर या ठिकाणी जी पर्सेंटेज असेल त्या मुलाची ती पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावं लागणार. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वालिफाईड, या ठिकाणी NMMS असेल तर तुम्ही या ठिकाणून सिलेक्ट करू शकता किंवा मग कंटिन्यू करून पुढे आपल्याला बघा एक्झाम कंडक्टेड बाय या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र असं घेऊन जर या ठिकाणी NMMS असेल तर, अन्यथा आपल्याला या ठिकाणी काही माहिती फिलअप करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर ॲडमिशन फी, ट्युशन फी आणि MISC, तर या ठिकाणी 00 आणि या ठिकाणी आपल्याला 1000 असं सिलेक्ट करून घ्यावं लागणार. त्यानंतर बघा या ठिकाणी इज ऑफन इथं नो गार्डियन नेम, इथं जर येस असेल तर इथं आपल्याला गार्डियन नेम टाकावंच लागेल. जर या ठिकाणी नो असेल तर इथं गार्डियन नेम टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतर डिसेबल्ड असेल, येस असेल तर या ठिकाणी बघा टाईप ऑफ डिसेबिलिटी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि जर नो असेल तर आपल्याला जे ऑप्शन आहे फिलअप करण्याची गरज भासणार नाही. आता मॅरिटल स्टेटस, आता स्टुडंट म्हटल्यानंतर अनमॅरिड आणि पॅरेंट्स प्रोफेशन, तर या ठिकाणून आपण जो प्रोफेशन विद्यार्थ्याला योग्य असेल तो प्रोफेशन आपल्याला या ठिकाणाहून मग या ठिकाणी मी अदर सिलेक्ट करून बघा या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू यावर मी आता क्लिक करतो. कंटिन्यू करण्याच्या अगोदर फिलअप केलेली माहिती बरोबर आहे का ती खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर आपल्याला बघा पीक्लिक रिझन आपलं कुठेतरी रिझन या ठिकाणी सॉरी रिलीजन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा राहून गेलेला आहे. बघा पुन्हा त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. बघा आता सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढे बघा डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा, त्यानंतर ब्लॉक, त्यानंतर हाऊस नंबर, स्ट्रीट. आता या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्याच्या गावचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावं लागणार किंवा स्ट्रीट नंबर असेल, हाऊस नंबर असेल, घर नंबर असेल तर आपण टाकू शकतो. त्यानंतर या ठिकाणी बघा पिनकोड टाकल्यानंतर आता सिलेक्ट द स्कीम टू अप्लाय प्री मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर मायनॉरिटी, आता यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. आणि या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे बघा स्कॉलरशिप अमाऊंट लेस दॅन रुपीज 15,000 नो नीड टू अपलोड एनी डॉक्युमेंट्स, म्हणजे 50,000 जर स्कॉलरशिप अमाऊंट असेल, अमाऊंटची स्कॉलरशिप असेल तर इथं म्हटलेलं आहे बघा नो नीड टू अपलोड एनी डॉक्युमेंट्स, सबमिट कॉपी ऑफ द डॉक्युमेंट्स इन स्कूल, इथं अपलोड कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला डॉक्युमेंट जी आवश्यक असतील ते डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्या शाळेला किंवा कॉलेजला सबमिट करावे लागतील. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सेव्ह एज ड्राफ्ट, आता फायनल सबमिशनच्या अगोदर आपल्याला सेव्ह एज ड्राफ्ट यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. आता बघा ऍप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली,
आता पुन्हा एक वेळेस आपण भरलेली जी माहिती आहे ती माहिती आपण खात्री करून घ्यायला हरकत नाही. आता या ठिकाणी बघा, ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून ही जी आपली माहिती आपण माहिती फिलअप केलेली आहे ती माहिती बरोबर आहे का ते खात्री करून घ्यावी लागेल आपल्याला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी पूर्ण माहिती सेव्ह अँड कंटिन्यू जर केलं आपण तर आपल्याला बघा हा जो फॉर्म आहे हा फॉर्म पुन्हा या ठिकाणी आपल्याला ओपन होणार. जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील या ठिकाणी, गावचं नाव असेल, डिस्ट्रिक्ट असेल, ब्लॉक असेल, तर आपण चेंज करू शकतो. त्यानंतर दोन नंबरची टॅब आहे बघा इथं, अपडेट रजिस्ट्रेशन डिटेल्स. तर यावर मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवणार आणि नेमकं यामध्ये आपल्याला काय आपल्याला चेंजेस करण्यासाठी दिल्या जाईल ते आपण चेंजेस करू शकतो ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आता चेक स्टेटस, आता हा जो ऍप्लिकेशन आहे फिलअप केलेला, तर बघा चेक स्टेटसवर जेव्हा आपण क्लिक करणार, सबमिट युअर ऍप्लिकेशन, आपण अजूनपर्यंत हा जो ऍप्लिकेशन आहे विद्यार्थ्याचा सबमिट केलेला नाही, त्याच्यामुळे अगोदर आपल्याला सर्वप्रथम सांगितलं जात आहे की सबमिट युअर ऍप्लिकेशन. त्यानंतर प्रिंट युअर ऍप्लिकेशन, आता या ठिकाणी आपण क्लिक करून इथं म्हटलेलं आहे बघा, ऍप्लिकेशन प्रिंट आउट कॅन बी टेकन आफ्टर फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन, म्हणजे जोपर्यंत आपण फायनल सबमिशन करत नाही तोपर्यंत आपण प्रिंट आउट घेऊ शकत नाही. आणि या ठिकाणी आपल्याला चेंज पासवर्ड आपल्याला इथं चेंज आपल्याला इथं करता येईल. इथं ओल्ड पासवर्ड आणि दोन ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड आपल्याला कन्फर्म करावा लागेल आणि या ठिकाणी आपल्याला लॉग आउट, म्हणजे आपला आपण या अकाउंटमधून लॉग आउट होऊ शकतो. तर अशा प्रकारे आता हा जो फॉर्म आहे पुन्हा मी ऍप्लिकेशन फॉर्मवर येऊन या ठिकाणी बघा ही जी भरलेली माहिती फिलअप केलेली जी माहिती आहे ती आता पुन्हा मी एक वेळेस खात्री करून घेतो. आता बघा माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपण आता फायनल सबमिशन या फॉर्मचं करूया. आता बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण सेव्ह एज ड्राफ्ट केलं होतं बघा सुरुवातीला, आता इथं आपण फायनल सबमिशन या ॲप्लिकेशनचं करणार. बघा फायनल सबमिशनवर जेव्हा आपण क्लिक करणार तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा एक फॉर्म पुन्हा ओपन या ठिकाणी झालेला दिसणार बघा. आणि पूर्ण फिलअप केलेली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला आता या ठिकाणी आपल्यासमोर इथं येणार बघा. त्यानंतर आपल्याला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून आपण या फॉर्मची प्रिंटआउट सुद्धा घेऊ शकतो. बघा अशा प्रकारे प्रिंटवर क्लिक जेव्हा आपण करणार तर त्यावेळेस बघा अशा प्रकारचा फॉर्म येणार. तर या ठिकाणून आपण सेव्ह एज पीडीएफ करून तो फॉर्म आपल्या डेस्कटॉपला किंवा लॅपटॉपला बघा डेस्टिनेशन सिलेक्ट करून या ठिकाणी आता हा जो फॉर्म आहे तुम्ही आता या ठिकाणी सेव्ह करतो बघा, म्हणजे हा फॉर्म डेस्कटॉपला माझ्याकडे बघा या ठिकाणी हा फॉर्म डेस्कटॉपला माझ्याकडे पीडीएफ मध्ये सेव्ह झालेला आहे. आता याची प्रिंट आउट आपण केव्हाही आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा बघा त्या ठिकाणी हा फॉर्म आता या फॉर्मची प्रिंट आउट काढून आपल्याला या ठिकाणी बघा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी विद्यार्थ्याचा आपल्याला सिग्नेचर घेऊन या ठिकाणी पुन्हा सिग्नेचर ऑफ हेड ऑफ स्कूल म्हणजे शाळेचे जे मुख्याध्यापक असतील प्रिन्सिपल असतील त्यांची स्टॅम्प सही शिक्का या ठिकाणी आपल्याला घेऊन हा फॉर्म आपल्या रेकॉर्डला शाळेमध्ये ठेवून घ्यावा लागणार. अशा प्रकारे आपण सबमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन आणि सबमिशन प्रोसेस कशी करायची मायनॉरिटी फॉर्मची NSP पोर्टलला ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं बघा. आता या ठिकाणी बघा पुन्हा मी या फॉर्मवर येऊन आपण आता प्रिंटआउट कशी घ्यायची ती तुम्ही बघितलीच असेल. त्यानंतर चेक युअर स्टेटस यावर आपण आता क्लिक करूया बघा. बघा ऍप्लिकेशन अंडर प्रोसेस फॉर व्हेरिफिकेशन ॲट इन्स्टिट्यूट लेवल. आता मी इन्स्टिट्यूट लॉग इन करून पुन्हा हा फॉर्म आपण आता व्हेरीफाय कसा करायचा ते मी आता तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. त्यामुळे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरची जी व्हिडिओ मी चॅनलला पोस्ट करणार ती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. बघा इथे ऍप्लिकेशन फॉर्मवर जेव्हा क्लिक करणार आपण ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड असा रिमार्क आपल्याला येत आहे बघा. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इतर व्हिडिओ तुम्हाला
मिळत राहतील. थँक्यू.